आवडलं सरप्राईज पण टोमनं मारला तिनं तर पण अलिबाग मध्ये पण फॅन भेटले थंड आहे भयंकर थंड आहे आतमध्ये डायरेक्ट पडलं की गेलं त्यावर माझं स्वप्न होतं यांच्या सोबत घोडा गाडीने समुद्रामध्ये फिरायचं ते आज पूर्ण होते का बघून आता आम्ही निघालो आहे गुलाबा फोर्ट साठी गुलाबा फोर्ट समोर बीच पण आलेला आहे समोर बीच आहे मस्त चला मग आता आपण आता जाणार आहे गुलाबा फोर्ट साठी इथून तू जवळच आहे जवळ नाहीये पुष्कळ दूर आहे कारण पैदल पैदल जायचं आहे आवडलं सरप्राईज आणि हो सरप्राईज आवडलं मला आता सध्या पाणी आटलंय म्हणून ते एका तासाच्या जाऊन या म्हणे नाही तर संध्याकाळी ते पाण्याची लेवल वाढते ना तर मग म्हणे तुमचं येणं मुश्किल होईल तिकडून बोट नाही यावं लागेल खूप पैसे घेतात म्हणे ते ऊन खूप जास्त आहे हा भयंकर ऊन आहे तरी तर मस्त तोफ वोफ ठेवलेली आहे मागं रनगाळा इथे खाली दुकानं पण आहेत चष्म्याचे टोपे आहे टोपी घ्यायची आहे का नाही घेणं एखादी अरे वा मोठ्या मोठ्या गाड्या पण आहेत या गाडीने जाता येते का रे फोर्टवर या गाडीने जाता येते का फोर्टवर हा तर या गाडीचे जा सकते का बोला फोर्ट पे नाही क्यों गाडी बच्चे अरे यार मैं भी तो बच्चा ही हूँ सायकल करायची का सायकल देतील काही फोर्टपर्यंत नेता येते काय किल्ल्यावर नेता येते काय घोडागाडी आहे का कुठं आहे घोडागाडी चल बरं विचारून बघ घोडागाडी किती घेतात एवढा दूर कोण चालत बसन अजून दुसऱ्या जागी जायचं आपल्याला तर मस्त माहोल आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता हवेमुळे आहे पण हवा कशी मस्त अशी थंडी आहे छान वाटत हा पण चटके बसत आहे बोटने तर खूप लोक जातात कुलाबा फोर्टला आज आम्ही जाणार आहोत घोडागाडीने समुद्रामध्ये कुलाबा फोर्टवर मागचा किल्ला तुम्हाला दिसत असेलच असं वाटतंय शिवाजी महाराजांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक किल्ला म्हणजे कुलाबा किल्ला कुलाबा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1681 मध्ये संभाजीराजांनी किल्ल्याची निर्मिती केली आणि 1713 मध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ कुलाबा यांच्यासह एक करारानुसार कान्होजी आग्रे यांचे अनेक किल्ले देण्यात आली कुलाबा गडावरील पाहण्यासारखी ठिकाणी म्हणजे काय तर उजव्या सोंडेचे गणपती मंदिर हनुमान मंदिर शिव मंदिर दर्गा इतिहासकालीन तोफा गोड्या पाण्याच्या विहीर आणि दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण किती वाजतापासून पाणी वाढते म्हटलं 3 वाजेपर्यंत अच्छा नेहमी तर टायमिंग चेंज होते अच्छा 3 वाजले तर उद्या 3:30 वाजतील तर त्याच्यासाठी घोडागाडी करावंच लागते तो नंबर देतोय सध्या आपण फोर्ट बघून बोल ना कोणतं प्रकारचं ते पाच असतात हे काय हे काय काजू 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 आहे म्हणते खायचं कसं ते कापून खायचं कितीचा आहे घेऊन घे एक मला स्टार फ्रूट खायचंय देते ना सगळं देते सगळं घे एक हा दे त्याला आज एक स्टार फ्रूट द्या कॅश टूअर्स कडे ना बोल ना काय काय खाणार आहे मला स्टार फ्रूट खायचंय फक्त अजून काही घेत नाही का मग नाही दुसरं काही नको आणि मला खायचं तुला काय खायचंय मी म्हणून राहिलो मला खायचंय काहीतरी बोललो मी हे काजू हा ठीक आहे ना अजून काय काजू खा अजून काय बोललो मी स्टार फ्रूट खा अजून काय बोललो आणखी काय खायचं कैरी कैरी आवडते तुला काय काय घेतो मग आपण आता स्टार फ्रूट घ्यायचं आहे अजून काजू मी काजू खाऊन पाहिजे आणि हे काय आहे आजी जाम आहे म्हणते हा कोणत्या प्रकारचा जाम आहे मला नाही माहिती किती कितीला आहे सगळं किती कितीला आहे सर्व आजी हे 20 रुपये हे 20 ला 5 आणि हा 10 रुपये नाही 10 रुपयाचं थोडं थोडं टेस्टच करायचं आम्हाला हे 10 रुपयाचे देते घ्या ते काय घे ना पैसे काय काजू आहे काजू असं कसं काजू आहे आपण काजू खात होतो आणि हे खाऊन घेतात असं घशाला थोडं पकडतंय का बघा हो का घसा खराब होईल नाही नाही खराब नव्हते पिकलेला असेल तर चालते काजू काय काय देऊ काय आताच खाणं झालं होतं माझं तुमचं आंबडा खूप खूप कस्तरी आहे कस्तरी वेगळी लागत आहे टेस्ट खरंच वेगळा आहे आपलं स्टार फ्रूटच मस्त आणि हे काय काय म्हणते पेरू तर नाही आहे हा पण याला जाम म्हणतात भारतीय पर्यटकांना 25 रुपये तिकीट आहे फॉरेनर्सला 300 रुपये आणि कॅश जवळ ठेवा कॅश
कॅश ठेवा इथं जवळ, मी फोन पे वाला म्हणून मला टोमना मारला तिनं. कॅशवाला डिपार्टमेंट तिकडे आहे, फोनपेला इकडे आहे. ती आमच्याकडे 500 नोट होती, ती चिल्लर नव्हती. तर अजून एक आपल्याकडे आलेली आहे डिजिटल भारत, इथं क्यू आर ठेवलेला आहे, हा स्कॅन करून पण आपण तिकीट काढू शकतो. कसं आहे मग? स्टार फूड छान आहे, मला आवडलं खूप. पहिल्यांदा कुठं खाल्लं होतं? फर्स्ट टाइम मी अंदमानला खाल्लं होतं. जाय ना बे, दगडूशेठला खाऊ घातलं होतं गेला. आपल्या दगडूशेठ मध्ये भेटते मस्त पुण्याला. नाही, मी अंदमानला खाल्लं होतं, ते मस्त होत. दगडूशेठ मस्त होत. तेव्हा रबडीच आवडते. नखरे नकरू, नखरे नकरू. पहिल्यांदा स्टार फ्रूट मीच खाऊ घातलं होतं ते दगडूशेठला. तोंड बघ तिचं, तोंड बघ. तर झाली आता तिकीट भेटल्यात कशा तरी दोन, कारण की इथून ऑनलाईन मध्ये थोडा प्रॉब्लेम होत होता मला, आणि लपून खाऊन राहिले तिकडे. चल पटकन. बापरे, डस्टबिन यूज केलीस? यूज करायला पाहिजे. नाही सांग ना असं लोकांना. करा लागत नाही, करायचीच नेहमी करायची. तर मॅडम खात आहेत इथे, असं छोटे छोटे हे आहेत. नमस्कार. नमस्कार. इथं पण अलिबाग मध्ये पण फॅन भेटलेत आपल्याला. खूप मोठे फॅन आहेत तुमचे, खूप मोठे. शशांक दादा, म्हणजे फर्स्ट टाइम विदर्भाचा माणूस आम्हाला भेटला. आम्ही सुद्धा विदर्भाचे. अच्छा, कुठचे आहात तुम्ही? आम्ही नागपूरचे. अच्छा, हो का? ओळखता आहे ना कुठे दिसलं तरी. हो, आपल्या माणसाला ओळखणार. तुम्ही मग पाण्यात होते, पायी आले का तुम्ही? ते हो, पाणी वाढतं म्हणे लवकर. चालतं, थँक्यू. मला तुमच्या आईचा तुमचा मस्त व्हिडिओ. बहिणी आल्या, खूप छान. कधी आले तुम्ही अलिबागला? आम्ही काल आलो. फोर्ट मध्ये काही उरलाय का? तोडलं सगळं? तोडलं नाही रे, तुटलं तसं आहे. नाही, तोडलं आहे हे. एवढं तुटलेलं नाही आहे, तुटूच शकत नाही, पॉसिबलच नाही. कुठे? अरे हो, छोटस आहे ना. आपल्या रूमच्या बाहेर आहे ना आंब्याचं झाड, त्याला किती सारं कैऱ्या लागल्या. तू तोडून असेल का मस्त? हो, आमची रूम आहे तिसऱ्या फ्लोरवर. आता तू काही पण करू शकतो माझ्यासाठी. हा कॉन्फिडन्स पाल तू जागा केला तुझ्या मनात. उद्या आयफिल टॉवर चढायला लावशील तुम्हाला. अरे वा, तिथे पण जाऊ आपण. ठीक आहे ना, चालते ना. तुला चढावं नाही लागत रे, लिफ्ट आहे तिथे. नाही नाही, तुला डोक्यावर बसून हाताने चढत नाही. बरं, ठीक आहे. चॅलेंज लोकांना, तुम्हाला बघायला आवडेल का नक्की सांगा. जिग्याच्याच मागे लागलीच. नाही रे, माझा सोनू आहे. बाप्पा, हा सोनू कोण आहे? तूच आहे. नाही, सोनू कोण आहे? बेबी आहे, पिल्लू आहे, जुनू आहे, बुक्के आहे, शुंडू आहे. इकडे बघ, इकडे बघ, इकडे विहीर आहे ती. हे कसं यायच्या मध्ये बघ, इकडे चल ना. इकडे इकडे कुठे जायचंय? रस्ता आहे ना तिकडे. हे बघ कसो, ते बघ. तो याच्यात काय म्हणजे दिसन नाही, दिसन वापरत. स्वतःच कॅमेरा बंद झाल्यावर थकली थकली करते. मला म्हणते थकले का तुम्ही? आगे जाके तो रास्ता बंद हो जा रहा है. मग हे आहे कशासाठी? इथं तोफ ठेवत होतो वाटत. नाही, दुर्बीण आहे. लक्ष ठेवासाठी बांधली होती आहे. पण एवढं आहे की इथं एवढं आतमध्ये आहे बाहेरून, पण तरी एक पाल नाही, काही नाही, काहीच नाही. आणि थंड आहे, भयंकर थंड आहे आतमध्ये. चल ना पटकन धावणं जरा. अरे इकडे तसंच आहे, सेम सेम इकडे तसंच आहे. म्हणजे असं इथून पूर्ण दिसते बाहेरचं, दूर दूरपर्यंत बोट वगैरे येत आहे का कोणाच्या. आता वर आलो आम्ही. इथून पूर्ण मस्त असा समुद्र दिसत आहे. ठीक आहे ना, मारना दोघं पण. वन टू थ्री म्हण. तो मागा आलोच मी.
मागे नाही सोबत. हात नको पकडू, मी तो हात पकडतो. चल 1 2 3 करू. मी तुमचा नाही 1 2 3 करू. चल पण मला स्विमिंग नाही येत ना. हा तर तसे स्विमिंग करायची गरज नाही, वरवरच गोटे आहे. डायरेक्ट पडलं की गेलं जा वर, खाली उडी मारा डायरेक्ट वर जा. ऑफर आहे तर असं सगळीकडे किनारा आहे. असं आहे मग आपलं कोलाबा फोर्ट आहे ना, एक नंबर. कसं वाटत आहे समुद्रकाठी? मस्त वाटत आहे मला समुद्रकाठी. अशी छान मस्त थंडी थंडी हवा सुरू आहे आणि तू आपला काय म्हणते समुद्राच्या लहरांचा जो असा वेवचा आवाज एक मस्त शांतता वाटली. शांतता भेटली इथे खूप दिवसानंतर. पण मला एवढ्या शांत जागी पण येऊन शांतता नाही भेटत आहे. हे बाजून आहे ना. नेहमी लेट कमर. लेट नाही, नेहमी लवकर असते. हा म्हणत मागून येतो, 4-4 घंटे वाट पाहा लागते. हा धावत जातो, नॉर्मल चालतो मी. लोग यहाँ पे बोट से आ रहे हैं. आमचा घोड़ा पाण्यात पोहतो. हे किरण मोड आपल्याला लेट झालेला आहे म्हणजे एवढा त्रास होता त्या गाडी घोडायला ओढायला. लवकर येत नव्हती, फोन केले तरी. आता अर्ध्यापेक्षा जास्त चाक आत गेलेला आहे पाण्यात. पाणी नव्हतं, काहीच पाणी नव्हतं. पूर्ण हे होतं. पाणी खूप साफ आहे इथे. मला माहित होतं मला सुद्धा नाही लागणार तुला. तुला स्विमिंग येते ना? स्विमिंग का पाठीवर बसलीस तिक का तू? डॉल्फिनच्या पाठीवर कसं बसते तसं तुझ्या पाठीवर बसलीस. आणि इथं पोहाल पाणी पण नाही करे ती थोडं टाकत घेऊन गेलो असतं का तुम्ही घासत घासत? आतापर्यंत पाण्यामध्ये फक्त शिप किंवा बोट बघितली असेल पण आज फर्स्ट टाइम घोडागाडी सुद्धा बघून घ्या की पाण्यामध्ये कशी चालते.